नमस्कार, मंजिरीची मेजवानीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत आपला पारंपरिक पदार्थ खव्याच्या पोळ्या। सुंदर खुसखुशीत बिस्किटसारख्या खुटकन तुटणाऱ्या खव्याच्या पोळ्या कशा करायच्या, त्यासाठी काही खास टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपीमध्ये मी सांगितलेल्या आहेत, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। 4 कप मैदा घेतला आहे, 1/2 कप बारीक रवा घेतलेला आहे, 1/2 कप तूप घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ चवीपुरतं। 1/2 किलो खवा घेतलेला आहे, 2 ते 2.5 वाट्या पिठी साखर आणि वेलची पावडर। ही वेलची पावडर घरी केलेली आहे, ती कशी करायची या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देत आहे। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। मीठ आणि तूप आपण या मैद्यामध्ये एकत्र करून घेऊया आणि त्याचबरोबर हा रवा पण आपण यामध्ये घालून घेऊया। व्यवस्थित हाताने कालवून ब्रेड क्रम सारखं याचं मिश्रण करायचंय। आपली मूठ वळली जातीये याचा अर्थ आपलं तुपाचं मोहन बरोबर व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालत याचा घट्टसर गोळा बनवून घेऊया। मैदा आपला व्यवस्थित भिजवून झालेला आहे, थोडासा तुपाचा हात लावून त्याला आपण आता 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। त्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तो थोडासा मुरला पाहिजे म्हणून आपण याला झाकून ठेवायचं आहे। यामध्ये तुम्ही पूर्ण मैदा नसेल घ्यायचा तर संपूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या सुद्धा तुम्ही खव्याच्या पोळ्या करू शकता, किंवा 1/2 गव्हाचं पीठ 1/2 मैदा असंही करू शकता। 15 ते 20 मिनिटं आपण याला झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये खवा भाजायला घेऊया। खवा आपण मंद गॅसवर भाजून घेऊया। खवा आपला भाजून होत आला आहे। घरच्या घरी खवा कसा तयार करायचा याच्या पण व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये देत आहे। खवा आपला भाजून झालाय, थोडा रंगही बदललाय खव्याचा आणि मोकळा पण छान झालाय। आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊया। खवा पूर्णपणे गार झाला की मग आपण याच्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर मिक्स करणार आहोत। खवा आता छान गार झालेला आहे, आपण हाताने याला मोकळा करून घेऊया आणि नंतर यामध्ये पिठी साखर आणि वेलची पावडर मिक्स करूया। वेलची पावडर आणि पिठी साखर मिक्स करून बघायचंय आपल्याला कितपत गोड पोळ्या हव्यात त्या हिशोबाने आपण पिठी साखर घालायची। हाताने व्यवस्थित मिक्स करून खव्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील त्या मोडून घ्यायच्यात। साखर आणि खवा पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे। अजून थोडी साखर घालूया, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। खव्यामध्ये पिठी साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे। 1/2 किलो खव्यासाठी आपण 2 कप पिठी साखर घेतली होती, त्यातली साधारण 2 चमचे पिठी साखर उरलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून आता आपण याच्या पोळ्या करायला घेऊया।
पीठ पण आपलं छान मुरलेलं आहे. एकदा व्यवस्थित त्याला थोडंसं मळून घेऊया. एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे कणकीचा. पुरणाच्या पोळीला जसं आपण उंडा करतो त्याप्रमाणे उंडा करून घ्यायचा आहे. साधारण भरपूर भरून घ्यायचंय. आणि सगळ्या बाजूंनी चिमटे घेऊन याला बंद करून घ्यायचंय. गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे. आता आपण ह्याची पोळी लाटून घेऊया. हाताने सर्व बाजूंनी आपल्याला खव्याचं साधारण पसरवून घ्यायचंय. तव्याला थोडस तूप लावून घ्यायचंय आणि हलके पोळी तव्यावर टाकायची. छान खमंग खरपूस दोन्ही बाजूनी पोळी भाजून घ्यायची. खव्याच्या पोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत. छान खमंग खुसखुशीत आणि खुटखुटीत झाले आहेत. पटकन तुटतायत. शेवटपर्यंत खवा गेलेला आहे पोळीमध्ये. अतिशय सुंदर अशा खव्याच्या पोळ्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान पोळ्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला पोस्ट करत असते. गोळाच्या पोळीचाही एक व्हिडिओ मी पोस्ट केला आहे. काही कारणाने जर तुमचा हा व्हिडिओ बघायचा राहून गेला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. धन्यवाद.